आपण आज इथे सर्वजण जमलेलो आहोत. परवा 8 मार्च हा महिला दिन सर्वांनी अगदी उत्साहात साजरा केला. या महिला दिनाची सुरुवात न्यूयॉर्कच्या क्लारा झेटकिन या महिलेने 1910 मध्ये सुरुवात केली. त्याचा प्रमुख उद्देश होता महिलेने स्वतःच्या हक्कासाठी खंबीरपणे लढणे आणि त्याचबरोबर स्वतःला सिद्ध करणे. चूल आणि मूल सांभाळणारी स्त्री आज त्याबरोबर सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून यशस्वीपणाने भरारी घेत आहे. प्रत्येक क्षेत्रात ती यशस्वीपणे स्वतःचे खंबीरपणाने पाय रोवून उभे आहे आणि हाच तिच्या कर्तृत्वाचा सन्मान म्हणून आजचा हा सोहळा आपण आयोजित केलेला आहे. आजच्या आमच्या सत्कार मूर्तींनी विविध क्षेत्रांमध्ये स्वतःला यशस्वीपणानं सिद्ध केलेलं आहे. तेव्हा उगार महिला मंडळाची सेक्रेटरी या नात्याने मी आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या सौ ज्योतीताई, सौ लक्ष्मीताई, मंडळाच्या अध्यक्षा माननीय सौ स्मिताताई, उपाध्यक्षा माननीय राधिका वहिनी, सौ गीताली वहिनी, ह्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले सौ माधवीताई, श्रद्धाताई, प्रिया, श्रेया, स्वरा आलेली नाहीये, त्याचबरोबर माधुरी शानबागताई, गीताताई, लताताई, आसावरीताई दिसत नाहीये, तसेच माननीय प्रफुल्ल साहेब आणि आजच्या सर्व सत्कारमूर्ती सौ अवंती व तिचे कुटुंबीय, सौ पद्मिनी व तिचे कुटुंबीय, सौ प्रेमा शिंदे तिचे कुटुंबीय, आस्था चॅरिटेबल ट्रस्ट अंबकच्या सदस्या स्वातीताई व शिल्पाताई, पत्रकार बंधू आणि माझ्या सर्व भगिनी, या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते. प्रथम सर्वांचे आजच्या या मंडळाच्या 80वा कार्यक्रमात हार्दिक आणि मनपूर्वक स्वागत. आज मला असं वाटतं की तरुण ज्या मुली काही काही नवीन करत असतात, खूप काय काय चांगलं कार्य करत असतात, तर आज त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी उद्बोधक आणि काहीतरी छान असं उगार महिला मंडळाच्या सर्व भगिनींना ऐकायला मिळेल. आणि ह्या उद्देशाने मी नेहमी तरुण महिलांना पाहुण्या म्हणून बोलवत असते आणि मला खात्री आहे आज तुमच्याकडून आम्हाला खूप काही शिकायला सुद्धा मिळेल. तसंच आजच्या या कार्यक्रमामध्ये सन्मानित केल्या जाणाऱ्या ज्या व्यक्ती मुली आहेत त्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि आज पहिली जी आपल्याकडे ती म्हणजे अवंती हळबे. अवंती हळबे ही उगार कन्या आहे. तिचं सगळं शिक्षण, सगळं बालपण सगळं इथे गेलं आणि आज ती हळबे फॅमिली म्हणजे सगळी कला आणि गुण यांनी भरलेली अशी फॅमिली. आणि दोन्ही हळबे सरांच्या मुलांनी इतकं छान केले त्यांच्या करिअरमध्ये की आम्हाला त्याचा गौरव वाटतो. तर अवंतीच्या बाबतीत सांगायचं तर काही दिवसापूर्वी इथून गेल्यानंतर पुण्याला तिने वेगवेगळ्या तऱ्हेचे क्लासेस केले आणि वारली 8 मध्ये तिने अगदी प्रावीण्य मिळवलं. आणि उच्चांक कधी घातला तर माणिकनगर इथे जी शाळा आहे त्याची एक संपूर्ण भिंत किडीवर चढून तिने सुवर्ण वारली पेंटिंग्स काढले. त्याच्यासाठी तिचं पुण्याच्या बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये तिचं नाव आलं. ती काही सोपी गोष्ट नाही आहे. वर चढून सगळं एकसारखं काढायचं चित्र. आम्हाला खूप अभिमान आहे तुझा अवंती. आणि
जेव्हा मी हे ऐकलं आणि तिच्या आईने मला सगळे पाठवले तिचे फोटो, तेव्हा माझ्या मनात आलं की हाईट ऑफ आर्ट जे म्हणतात ते, की आपली कला किती उंची गाठू शकते हे तू सिद्ध केलंस. आज तिचा आम्ही तिचा सन्मानित करत आहोत, तिचा गौरव करत आहोत, त्याच्यासाठी मला खूप आनंद झालाय. थँक्यू फॉर कमिंग विथ अ फॅमिली. सर्वजण आल्याबद्दल तुझ्या मिस्टरांचे पण आभार आणि सासूबाईंचे आईचे. आपण तिचं मंडळातर्फे कौतुक करणार आहोत. ती आपलीच अवंती, आपल्याच गावामध्ये सत्कार मूर्ती म्हणून आलेली आहे. खरं तर आपण सगळेच तिला ओळखतो. ही आपल्या हळबे सरांची मुलगी, प्रियाची मुलगी. आता ती अवंती संदीप कुलकर्णी. वारली चित्रकलेत पारंगत, त्या चित्रकलेचं सौंदर्य आणि महत्व तिने आपल्या अभ्यासातून वाढवलं आहे. त्या कलेला एक वेगळी दृष्टी प्राप्त करून दिली. फॅब्रिक कॅनव्हास, मातीची भांडी, कंदील, फ्रेम्स अशा विविध माध्यमातून ती वारली पेंटिंग फुलवते. मोठमोठ्या भिंतींवर वारली पेंटिंग करते. नुकताच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये माणिकनगर कर्नाटक येथे केलेल्या वारलीच्या कामासाठी तिला गौरवण्यात आले. तिने 58 फूट x 30 फूट या भिंतीवर वारली पेंटिंग केलेलं आहे. हे काम अत्यंत सुरेख, वैशिष्ट्यपूर्ण झालेलं आहे. अवंतीचं काम माहितीपट, मुलाखती व डिजिटल आणि प्रिंट मीडिया दोन्ही गौरवलं गेलेलं आहे. कला विश्व आर्ट फेस्ट 2020 द्वारे आयोजित केलेल्या 7व्या राज्य कला स्पर्धेत भारतीय वारसा श्रेणीतील चित्राला प्रथम क्रमांक अवंतीला देऊन सन्मानित केलेला आहे. अवंतीने व्हाईस ओव्हर कोर्सचा कोर्स केलेला असून त्यातही तिने भरघोस कामगिरी केलेली आहे. तरी आपण आपल्याच अवंतीचा इथे या कामगिरीसाठी सत्कार करत आहोत. नमस्कार. मी आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या सौ ज्योतिते यांना विनंती करते की त्यांनी अवंतीला सन्मानित करावं. खंबीरपणाने उभी राहते, पण आजच्या काळामध्ये असं झालेलं आहे की प्रत्येक स्त्रीच्या मागं
पुरुष हा म्हणजे ते पती असू दे मुलगा असू दे या अगदी गंभीरपणाने उभे राहतात आणि त्या कार्याला सगळ्यात पहिल्यांदा उगार महिला मंडळाचे आभार मानावेसे वाटतात. खरं तर ही औपचारिक भाषा नाहीये, मला औपचारिकतेत नाहीये जायचं, पण ज्या महिला मंडळात आईचं बोट धरून आम्ही यायला लागलो त्या महिला मंडळात आज सत्कार होतोय. खरंच खूप भरून झालंय. एखादं काम आपण मनापासून करतो त्याचं कौतुक जगभर होत असतं, पण ज्या वेळेला आपल्या माहेरून त्याच्यात कौतुकाची थाप मिळते तर ती जास्त भाग्याची असते असं मला वाटतं. पण ह्या सगळ्या आमच्या घडण्यात अनेक गोष्टींचा समावेश असतो. जसं आपण कोणाच्या पोटी जन्म घेतोय, आपण कुठे लहानाचे मोठे होतोय, आपण कोणत्या शाळेत गेलेलो आहोत, कोणत्या वातावरणात आपण राहिलो, कसे संस्कार झाले, आयुष्याच्या महत्वाच्या वळणावर आपल्याला कोण भेटत गेलं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवाची कृपा. या सगळ्या गोष्टींनी आपण घडत जातो. तर या सगळ्याच गोष्टीत मी स्वतःला खरंच खूप नशीबवान समजते, कारण अतिशय प्रतिभावंत, हुशार, संवेदनशील आणि प्रेमळ आईबाबांच्या पोटी मी जन्माला आले. त्यानंतर माझ्या प्रत्येक प्रसंगात ठामपणे माझ्या पाठीशी उभा राहणारा भाऊ मला मिळाला. शाळेच्या बाबतीत म्हणाल तर बालमंदिर, श्रीहरी विद्यालय, या फक्त शाळा नाही तर खऱ्या अर्थानं लळा लावणारी आई. फक्त शिक्षण नाही तर शिस्त लावली. अनेक उपक्रमांमधून अनेक गोष्टी शिकत गेलो. आम्हाला लाभलेले शिक्षक सुद्धा खऱ्या अर्थानं गुरु होते. गावातलं सांस्कृतिक वातावरण ज्यामुळे सामाजिक, आध्यात्मिक आणि भावनात्मक जाणीवा समृद्ध होत गेल्या. खरं तर इतक्या छोट्या गावात इतके दर्जेदार कार्यक्रम बघायला मिळाले, आम्ही नशीबवान आहोत. उत्तम शिक्षणाबरोबर व्यक्तिमत्वाला पैलू पडत गेले. पुढच्या पायरीवर साथीदाराच्या रूपात एक सच्चा मित्र मला लाभला. माझा कोणताही छंद असो त्यानं सर्वार्थानं साथ दिली. कधी कधी आपल्याकडे नुसते काही गुण असून चालत नाही तर ते जगापर्यंत पोहोचावे लागतात, त्याचा विस्तार व्हावा लागतो. माझ्या या सगळ्या विस्ताराचं सगळं श्रेय माझ्या नवऱ्याला म्हणजे संदीपला जातो. गमतीनं तो मला म्हणतो, मी तुझा मार्केटिंग मॅनेजर आहे. मी कुंदनच्या काही गिफ्ट आर्टिकल्स करायचे तेव्हाही असं व्हायचं की एक्झिबिशनमध्ये आम्ही बसलेलो असायचो आणि प्रत्येक जण आला की एक्झिबिशनमध्ये तो छोटा दिवा प्रत्येकाला दाखवणं, त्याच्याबद्दलचं वैशिष्ट्य सांगणं, हे तो पटकन उभं राहून करायचा.
मी एकदा त्याला म्हणणार आहे, तू ऑफिसमध्ये व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करतोस आणि इथं प्रत्येक माणूस आल्यावर तुला उभं राहून दाखवावं लागतं, मला कसं तरी वाटतं. तो म्हणाला, अजिबात नाही, तू हातानं आणि कष्टानं केलेली गोष्ट आहेस, ती मला दाखवताना अभिमान वाटतो आणि ह्या याच्यासाठी मला खूप त्याचं कौतुक वाटतं, त्याचा आधार आहे, अभिमान आहे. मुलांची साथ तेवढीच मोलाची आहे, कारण करिअर करायचं असतं बायकांना बऱ्याच वेळा, आणि सर्व्हिस वगैरे ही मी काही पहिल्यापासून करू शकले नाही, पण आताच्या वेळेला ही ह्या सगळ्या गोष्टी करत असते. मुलांचं पूर्ण पाठबळ असतं मला, आणि शिवाय सासूबाईंची मोलाची साथ असते. असाच एक विलक्षण योगायोग 30 वर्षांपूर्वी ज्यांचा अजोळ उगार आहे असे माणिक प्रभू इथे वास्तव्याला येतात, त्या निमित्ताने अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. आप्पांचा म्हणजे हळबे सरांचा आणि आईचा याच्यात सक्रिय सहभाग असतो. मग ज्ञानराज माणिक प्रभू यांच्याशी छान ओळख होते आणि तब्बल 30 वर्षानंतर पुन्हा एकदा योगायोगाने संदीपला तिथं जावंसं वाटतं आणि द माणिक पब्लिक स्कूलची ती भिंत सजवण्याचं काम मला मिळतं. खरंच हे इतर काहीही नसून प्रभूंचीच कृपा आहे. तर आता जी आपण ही भिंत बघितली, याचं काम करायचं ठरलं, हे जसा योगायोगी झाला त्याप्रमाणे सांगितलं, तर इतक्या मोठ्या भिंतीवर काम करायचं, इतक्या उंचीवर काम करायचं, तर आव्हान तर होतच, पण मग हे कसं करायचं, मग त्याच्यासाठी स्कॅफोल्डिंग कसे लावायचे, ह्या सगळ्याचा विचार सुरू झाला. विशेष म्हणजे या कामाला मला पहिल्यापासून भीती वाटली नाही किंवा नाही म्हणावंसंही वाटलं नाही. आपल्याला हे काम करायचंय अशी इच्छाशक्ती आतून होती आणि ते करावंच, ते नाही म्हणूच नाही असं वाटत होत. मग मी आणि माझ्या मुलीनं म्हणजे सईनं सुरुवातीला जाण्याचं ठरवलं. आम्ही तिथे पोचलो, पहिल्यांदा बॅकग्राऊंड कलर त्यांनी देऊन घेतलेला होता, स्कॅफोल्डिंग बांधायचं सुरू केलं काम. तर तिथले जे लोक होते स्कॅफोल्डिंग बांधणारे ते त्यात पारंगत होते असं नाही, खरं तर इतर तिथल्या शाळेची अनेक कामं करणारे ते अक्षरशः अष्टपैलू म्हणतात ना, सगळीच कामं ते करत होते आणि त्यातनं स्कॅफोल्डिंगचं काम. पण त्यांनी इतकं पद्धतशीरपणे प्रोफेशनली ते स्कॅफोल्डिंग बांधून दिलं, आमच्या दोघींची उंची त्याप्रमाणे आम्हाला कसं सोपं जाईल या पद्धतीनं आम्हाला ते बांधून दिलं आणि मग काम सुरू झालं. सापशिडीसारख्या शिड्या जशा असतात तशा डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे, अशा त्या स्कॅफोल्डिंगवर शिड्या लावल्या गेल्या आणि मग सुरुवात झाली. पहिल्यांदा ज्या वेळेला शिडीवर चढायला लागले त्यावेळेला धडधडायला लागलं की आत्ता आपण चढतोय, वर जाणार आणि वर जाऊन त्या उंचीवर आपण काम सुरू करायचंय. पहिल्यांदा थोडीशी धास्ती होती, पण तिथं वरती गेल्यावर खडूनं काम सुरू केलं आणि मग बघता 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 ती सगळी भीती नाहीशी झाली आणि जवळजवळ तिसऱ्या मजल्यापर्यंतच हे काम होतं, पण वर पासून सुरू केलेलं काम खालपर्यंत 13 दिवसात पूर्ण करू शकले. हे सगळं करताना एकाग्र चित्तानं काम करत राहणं हे खूप गरजेचं होतं, कारण कसं असतं, आपण जमिनीवर साध्या जमिनीवर उभं राहून भिंतीवर काम करणं ही खूप वेगळी गोष्ट असते आणि स्कॅफोल्डिंगवर म्हणजे त्या लाकडांवर थांबून जी लाकडं हलत असतात तो पूर्ण बेस आपला हालत असतो, वारं येत असतं तिसऱ्या मजल्यापर्यंत, जेवढी पहिल्या मजल्यापर्यंतची मजबूती असते तेवढी तिसऱ्या मजल्यात नसते, ते हलत राहतं, वारं येतं आणि आपल्याला आधारासाठी अखंडपणे डावा हात एका खांबाला धरून आपण उभे राहिलेलो असतो आणि फक्त उजव्या हातानं सतत काम करत राहणं सोपं नव्हतं, पण सगळ्यांच्या साथीनं आणि आशीर्वादानं हे सगळं काम पूर्ण करू शकले अशी ही सुवर्ण संधी मला मिळाली. त्या अनुषंगानं खूप कौतुक वाटायला आलं, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सनं गौरवलं, या सगळ्याचं खूप खूप समाधान होत आहे. पण आज राहून राहून आठवणी येते आप्पांची, हळबे सरांची. उगार आणि हळबे सरांचं नातंच वेगळं होतं. ते नेहमी म्हणायचे त्यांचा बँक बॅलन्स म्हणजे त्यांचे विद्यार्थी, आणि खरंच हा बँक बॅलन्स, या बँक बॅलन्सशी आम्ही आज तागायत जोडले गेलेलो आहोत. आज पुन्हा एकदा उगार महिला मंडळाचं मी आभार नाही पण त्यांच्या ऋणातच कायम राहीन असं म्हणते, ही औपचारिकता ठेवत नाहीये,
कारण सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे माझी वारली पेंटिंगची ओळख झाली तीही उगार महिला मंडळात. कारण या महिला मंडळात, उगार महिला मंडळाच्या रांगोळीच्या स्पर्धा घेतल्या जायच्या, त्यावेळेला माझ्या आईनं भाग घेतला होता आणि तिनं रांगोळी जी काढली होती ती वारलीची काढली होती आणि तारपा नृत्याची काढली होती. त्यामुळे सुरुवात इथं झालेली आहे आणि ह्या कामाचा इथं गौरव होतोय याचा खूप अभिमान वाटतोय, आनंद होतोय. खूप कल्पकतेनं स्मिता काकींनी हे सगळं केलेलं आहे. खरंच त्यांच्या उत्साहाला, त्यांच्या कल्पकतेला सलाम. आणि ह्या सगळ्यांना आम्हाला शाळेत जसं प्रोत्साहन मिळायचं मी म्हणाले तसं महिला मंडळातूनही अनेक उपक्रम केले जायचे, त्या सगळ्यातूनही आम्हाला कलेचं प्रोत्साहन मिळत गेलेलं आहे. मला वाटतंय स्मिता काकींनी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचा एक फॅशन शो घेतलेला होता, त्याच्यात आम्हा सगळ्या मुलींना सहभागी करून घेतलं होतं. खूप काही शिकायला मिळालं त्यांच्याकडून, खूप आनंद घेतला आम्ही त्या सगळ्या गोष्टीचा. तसंच राधिका काकींनी सुद्धा ग्रीटिंग्सच्या स्पर्धा, खूप वेगळ्या पद्धतीच्या स्पर्धा होत्या, त्या घेतल्या होत्या आम्ही शाळेत असताना. या सगळ्यामुळं ना आम्हाला आत्मविश्वास वाढत गेला, आमच्यातल्या कलेला प्रोत्साहन मिळालं. आज या माहेरी येऊन इतकं छान कौतुक झालं, खरंच मन भरून गेलंय. दोन ओळी म्हणाव्याशा वाटतंय. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरीचा सुवासाची कर बरसात.